एखाद्या पिकावर फोकस करून त्या पिकाचं यशस्वी उत्पादन घेऊन स्वतःला सिद्ध तर करतच आहे, त्याचबरोबर छोट्याच्या क्षेत्रावरही चांगलं उत्पादन करून एखाद्या आडखेड्यात आपलं बस्तान आपण बसवू शकतो असा नकळत संदेश आपल्याला देत आहे. शेती करता करता एक नवीन पाऊलवाट म्हणून मी हळदीकडे वळलो आणि हळदी शेती सुरू केली. हळद शेती करण्यापूर्वी मी माझं शिक्षण पूर्ण केलं, BSc मला करायचं होतं, BSc हॉर्टी केलं मी, आणि त्यानंतर आणखीन परत मला त्या शिक्षणाची जोड झाली आणि मी चांगल्या पद्धतीने आधुनिक पद्धतीने हळद करायला सुरुवात केली. हॉर्टिकल्चरची पदवी प्राप्त झालेला शेतकरी तरुण काही आंधळेपणानं शेती बागायतीत उतरणार नाही, तर ज्या प्राथमिक गोष्टी करणं गरजेचं आहे त्या तर करणारच, ज्यामुळे सुरुवात चांगली होईल आणि अपयश कधीच येणार नाही. उलट उणीवा भरून काढण्याचा पहिला टप्पा लिलया पार पडेल. आता आधुनिक पद्धतीने हळद लागवड करायची म्हटल्यानंतर सुरुवातीला जी आपली जमीन आहे ही पूर्वंपार जमीन आहे, त्यात पूर्वंपार होणारी शेती, त्यात कमी होणारा कस, ह्या त्यातला कस किती कमी झाला हे शोधण्यासाठी पहिलं सर्वप्रथम माती परीक्षण करून घेतलं. त्यासाठी कृषी विद्यापीठ दापोली, तालुका कृषी अधिकारी पंचायत यांच्यामार्फत ते मला मदत झाली माती परीक्षण करायला. सचिन कमलाकर कारेकर यांनी हळद पिकात जे यश मिळवलंय त्या पिकाचं रहस्य ते मुळापासून सर्वांसाठी उघड करताना सांगतात. आता हळद लागवड म्हटली तर कोकणामध्ये हळद लागवड करताना प्रचंड पाऊस आहे, सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून मी एक माझी पद्धत शोधली, वेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांना यशस्वी हळद कशी होईल ह्या पद्धतीने एक पद्धत सुरू केली. मी पहिलं सर्वप्रथम काय करतो की जे शेत आहे ते पूर्ण नांगरून घेतो. शेत नांगरून झालं की त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाफा न ओढता जूनला जेव्हा पावसाची सुरुवात होते तेव्हा मी हळदीची लागवड करतो. हळदी लागवड करताना मी जे मातृगंध आहेत त्या मातृगंधाचा वापर करतो आणि माझं सध्याचं क्षेत्र म्हटलं तर 10 गुंठ्याला मी व्यवस्थित अशी हळदी शेती करतो आहे आणि 10 गुंठ्यातनं मला अपेक्षित उत्पन्न मिळतं आहे. 10 गुंठे जेव्हा आपण लागवड करतो त्यासाठी आपल्याला कमीत कमी 300 किलो बियाणं लागतं. ते माझं स्वतःचं मी घरचं चांगलं क्वालिटीचं बियाणं ठेवतो जे मातृगंध म्हणतात, त्या मातृगंधाच्या माध्यमातून मी ह्या हळदीची लागवड करतो. लागवड करताना गांडूळ खत, शेणखत आणि जे रासायनिक जे खत आहे सुपला 15-15-15 तेवढं वापरा आणि तुमची हळद लागवड करून घ्या. ह्या पहिला टप्पा हळद लागवडीचे संपतो. हळदीच्या पिकाचा दुसरा टप्पा काय आहे याविषयीचं सचिन कारेकर यांचं शेतकऱ्यांसाठीचं हे अनुभव कथन. सचिन कारेकर यांनी आपल्याच गावी हळद या पिकाची निवड करून त्या पिकाच्या विकासासाठी आपलं कृषी विद्यापीठामधून मिळवलेलं ज्ञान अंमलात आणलं, ज्यामुळे हळद लागवडीचा परिसरात व आजूबाजूच्या गावात प्रसार तर झालाच, त्याचबरोबर एक यशस्वी हळद उत्पादक म्हणून त्यांची अल्पावधीत ओळख निर्माण झाली. शेतकऱ्यांना, बागायतदारांना व नवउद्योजकांना त्यांच्या कार्यामुळे खरंखुरं मार्गदर्शन मिळत आहे आणि शेतीकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी ते विकसित करत आहेत. एकीकडे ते स्वतःच्या कुटुंबाचा हळद पिकाच्या माध्यमातून विकास साधत आहेत आणि आपल्याबरोबर इतर शेतकऱ्यांचंही कल्याण कसं होईल याकडे लक्ष देत आहेत. त्यामुळे अबलोलीवासी सचिन कमलाकर कारेकर कौतुकास पात्र आहेत.